त्या सगळ्या निळ्या आणि भुऱ्या डोळ्यांच्या, गोऱ्या गोऱ्या पान, लांब लांब झगे घातलेल्या, त्यांचं राहणं वावरणं सगळं काही शाही, एकदम शाही थाटाचं, एखाद्या परिसारखंच. आम्ही बोलतोय इंग्लंडमधल्या राजघराण्यातल्या सुनांबद्दल. बंकिंगहॅम पॅलेसमध्ये आता नवी सून येणार आहे. हे इंग्लंडचं राजघराणं परंपरेसाठी अगदीच काटेकोर. या राजघराण्यात घटस्फोटीत महिलाच चालत नाहीत. मिश्रवर्णाच्या महिलांना ह्या राजघराण्यात सून म्हणून प्रवेश नसतो. पण हे सगळं मोडीत काढलंय मेघन मर्कलनं. पाहूया कशी आहे ही साधी आणि सरळ पण बंडखोर मुलगी मेघन मर्कल. ती रूढार्थानं सुंदर नाही, त्यात ती मिश्रवर्णीय. आई कृष्णवर्णीय तर वडील डच. तिच्यावर आता जगभरातून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होतोय, कारण ती आता राजघराण्याची सून होणार आहे. प्रिन्स हॅरींची पत्नी म्हणून ती 19 मेला बकिंगहॅम पॅलेसमध्ये प्रवेश करेल. मेगन मर्केल, मॉडेल, हॉलिवूडची अभिनेत्री आणि स्टायलिस्ट. वयाच्या 6व्या वर्षी आपल्या आई वडिलांना विभक्त होताना पाहिलेली मेगन स्वतः घटस्फोटीत आहे. आयुष्यात अनेक चढउतार पाहिलेल्या मेगनच्या आयुष्यात आता एक राजकुमार आलाय. त्या राजकुमारासोबत उर्वरित आयुष्याची सुरुवात ती करणार आहे. मेगन मर्केल, स्वतःच्या ताकदीवर मिळवलेली ओळख. ही ओळख तिला सहजासहजी मिळालेली नाही. परिस्थितीशी आणि समाजाशी तिला झगडावं लागलं. आयुष्यात काही गोष्टी मिळवण्यासाठी झगडण्याशिवाय पर्याय नसतो. या मतावर मेगन ठाम आहे. हे सर्व ती अनुभवातून बोलतीये. मिश्रवर्णी असल्यानं चित्रपटात भूमिका मिळवताना अनेक अडचणींचा, टोमण्यांचा तिनं सामना केलाय. स्त्री पुरुष समानतेसाठी वयाच्या 11व्या वर्षापासून मेगन झगडतीये. त्यावेळी एका सोप कंपनीची टॅगलाईन होती, चिकट भांड्यांशी झगडणाऱ्या तमाम महिलांसाठी. त्यावेळी भांडी घासण्याचं काम हे महिलांचंच असतं असं तिच्या वर्गातली मुलं म्हणाली. मेगन प्रचंड चिडली. तिनं जाहिरात कंपनीला पत्र लिहिलं. त्यावेळची अमेरिकेची फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन यांनाही पत्र लिहिलं. हिलरी क्लिंटननी तिच्या पत्राची दखल घेतली. त्या साबणाच्या कंपनीनंही मेगनच्या पत्राची दखल घेतली आणि त्यांची कॅचलाईन बदलली. मेगनवर तिच्या आईचा प्रभाव जास्त आहे. आईनं आपल्याला एक ग्लोबल सिटीजन बनवण्यासाठी घडवलं असं ती अभिमानानं सांगते. मेगन आणि हॅरी या दोघांमधला समान दुवा म्हणजे आई. मेगन प्रमाणेच हॅरीचं त्याची आई डायनावर प्रचंड प्रेम. प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांचा घटस्फोट झाल्यानंतर हॅरी आईपासून दुरावला. प्रिन्सेस डायनानं राजवाडा सोडला. 1997 मध्ये पापाराझीपासून पळताना कार अपघातात प्रिन्सेस डायनाचा म्हणजेच हॅरीच्या आईचा मृत्यू झाला. हॅरी तेव्हा 12 वर्षांचा होता. वडिलांचा दुसरा विवाह मान्य नसणारा प्रिन्स आईच्या मृत्यूनंतर एकाकी पडला. मग त्याचा मोठा भाऊ प्रिन्स विल्यम्स त्याचा मित्र झाला आणि हॅरी सावरला. राजवाड्यात घुसमट सोसणाऱ्या हॅरीच्या आयुष्यात आता त्याला सावरायला मेगन आली आहे. मेगन आणि हॅरीची ओळख 2016 झाली. काही महिने एकमेकांच्या सहवासात घालवल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
अर्थात 27 नोव्हेंबरला ही घोषणा बकिंगहॅम पॅलेसवरून करण्यात आली. हॅरीनं मेगनला घातलेल्या साखरगुड्याच्या अंगठीत 2 स्पेशल हिरे आहेत. हे हिरे आहेत त्याच्या आईच्या म्हणजे प्रिन्सेस डायनाच्या ज्वेलरी कलेक्शन मधले. आई असती तर मेगनची खूप छान मैत्रीण झाली असती. माझ्या लग्नाची बातमी ऐकून तिनं उड्या मारल्या असत्या. प्रिन्स त्याच्या आईविषयी भरभरून बोलला. प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स विल्यमची आई डायना म्हणजे अपरिमित सौंदर्य. आपल्या 2 मुलांवर तिचं खूप प्रेम. तिच्या 2 सुना केट मिडल्टन आणि मेगन तिच्याविषयी आदरानं बोलतात. केट मिडल्टन आता राजवाड्यातील वातावरणाला सावरली आहे. स्त्री पुरुष समानतेवर गाढ विश्वास असणाऱ्या मेगनचा राजवाड्यातला अधिकृत प्रवेश अजून व्हायचा आहे. बाहेरून प्रशस्त दिसणारा हा राजवाडा कितीतरी अनुभवांचा साक्षीदार असेल. ज्या राजवाड्यात हॅरीची घुसमट झाली तो राजवाडाही कितीतरी गोष्टी मेगनला सांगण्यासाठी आतुर असेल. राणी एलिझाबेथ आज राजवाड्याच्या सर्वोच्च स्थानी आहेत. हा राजवाडा राणीच्या शब्दाबाहेर नाही. राजशिष्टाचाराप्रमाणे मेघनचं आयुष्य आता राजवाड्याभोवती बांधलं गेलंय. मेघन आता तिच्या चाहत्यांना चित्रपटात दिसणार नाही कारण राजघराण्यातील महिला अभिनय करत नाहीत. तिनं सोशल नेटवर्किंगवरील सर्व खाती बंद केली. फेसबुक, इंस्टाग्राम, ब्लॉग, आपल्या आयुष्यातील आनंद छोट्या सेल्फीमधूनही शोधणारी, तरुणांना प्रेरणादायी गोष्टी सांगणारी, ब्लॉगवरून फॅशनचे धडे देणाऱ्या मेघनला राजशिष्टाचाराचा मान राखत हे सगळं करावं लागलं. स्त्री पुरुष समानता आणि महिलांना सशक्त करण्यासाठी लढणारी ही कार्यकर्ती आता राजघराण्याची सून होणार आहे. बंड मान्य नसणारा हा जगातला सर्वात मोठा राजवाडा मेघनची आतुरतेनं वाट पाहतोय. कॉलेजमध्ये मैत्रिणींसोबत फिरायला आलेल्या मेघनला या राजवाड्यानं तेव्हाच साथ दिली होती. जेव्हा कुतूहलापोटी राजवाड्याबाहेरून तिनं स्वतःचा फोटो काढला होता. याच राजवाड्याचा उंबरठा ती 19 मेला ओलांडेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. 24 तास रहा एक पाऊल पुढे.